Hello. In the last lecture, we have seen the matrix scalar multiplication. Before that, we have seen the how to add to matrices. म्हणजे दोन मॅट्रिक्स दिलेले असेल तर त्यांची एडिशन कशी करायची, तर त्यासाठी महत्त्वाचं आहे की दोघांची ऑर्डर सारखी असली पाहिजे आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट आपण ऍड करतो आणि त्याचे प्रॉपर्टीज बघितले की ए प्लस बी कम्युटेटिव्ह आहे, असोसिएटिव्ह आहे आणि बघितलं इनव्हर्स पण बघितलेला आहे त्याचा. ओके, म्हणजे ए प्लस मायनस बी इज इक्वल टू झिरो मॅट्रिक्स, त्याला म्हणतात आपण ॲडिटिव्ह आयडेंटिटी मॅट्रिक्स. आज आता आपल्याला बघायचं आहे की त्यानंतर आपण स्केलार मल्टिप्लिकेशन सुद्धा बघितलंय. एखाद्या स्केलार म्हणजे एखाद्या नंबरने एखाद्या मल्टिप्लिकेशनला मल्टिप्लाय केल्यानंतर त्याची ऑर्डर सारखीच असते आणि त्या नंबर जो के आहे तो प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करावा लागतो. ओके, त्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ टू मॅट्रायसेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हाऊ टू ऍड टू मॅट्रायसेस. आता मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ही ऍडिशन सारखी किंवा स्केलार मल्टिप्लिकेशन सारखी एवढी सोपी नाही, तर त्यासाठी एक महत्वाची कंडिशन आहे. लेट ए म्हणजे आपला ए आय जे मॅट्रिक्स आहे आणि बी बी आय जे मॅट्रिक्स आहे, तर म्हणजे याचे ऑर्डर ए वन वन ए वन टू एलिमेंट्स अशा प्रकारचे आहे आणि बी मॅट्रिक्स हा बी वन वन बी वन टू आणि अशा प्रकारे बी मॅट्रिक्स आहे, टू मॅट्रायसेस आहे. देन द प्रोडक्ट ए बी, त्यांचा प्रोडक्ट ए बी किंवा ए क्रॉस बी इन दिस ऑर्डर, आणि हे ए बी कधी डिफाईन असेल, ज्या जसं मॅट्रिक्स ऍडिशन कधी डिफाईन असते, जेव्हा दोघांची ऑर्डर सारखी असली पाहिजे. तर मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत काय बघा, इज डिफाईन इफ, कधी डिफाईन होईल, इफ द नंबर ऑफ कॉलम्स इन ए म्हणजे प्री फॅक्टर, प्री फॅक्टर म्हणजे ए बी, ए बी मधला पहिला एलिमेंट जो आहे, पहिला मॅट्रिक्स, त्याला आपण प्री फॅक्टर म्हणतो. प्री फॅक्टरची नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम्स इन दिस मॅट्रिक्स इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन पोस्ट फॅक्टर, म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. कॉलम्स म्हणजे जसं एम बाय एन आहे, एन किती आहे, एन म्हणजे कॉलम्स आहे त्याच्यामध्ये, तर हे कॉलम्स आणि याचे रो दोघांचे सारखे असले तरच मॅट्रिक्स ए बी डिफाईन असते. म्हणजेच काय, द नंबर ऑफ रोज आणि डिफाईन असते. आणि आता ए बी ची ऑर्डर कशी कम्प्युट करणार, ए बी मध्ये रोज, नंबर ऑफ रोज इन ए बी इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन ए, ए म्हणजे प्री फॅक्टर, जो पहिला एलिमेंट आहे, जो पहिला फॅक्टर आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये, त्याचे जे रोज असतील तेवढे रो ए बी मध्ये असतील. आणि द आयजेथ एलिमेंट ऑफ ए बी, ए जे ए बी मधला कोणताही एक आर्बिट्ररी आयजेथ एलिमेंट, समजा 2,3 एलिमेंट, दिस इज सेम ॲज नंबर ऑफ प्रोडक्ट ऑफ सम ऑफ सम म्हणजे बेरीज, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ आय थ्रो, म्हणजे आय थ्रो कशाचा घ्यायचा, ए चा, आय जे असेल तर विथ द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ जेथ कॉलम ऑफ बी, जेथ कॉलम कोणाचा घ्यायचा, बी चा, आणि आय थ्रो कोणाचा घ्यायचा, ए चा, आणि त्या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आणि त्या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आय जेथ एलिमेंट ऑफ ए बी मिळेल. समजा आपल्याला 2,3 एलिमेंट घ्यायचा ए बी चा, तर सेकंड रो घ्यायचा आणि थर्ड कॉलम घ्यायचा आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचा आणि त्यानंतर त्यांची बेरीज करायची, सम घ्यायची, बरोबर. आणि जी सम येईल ते 2,3 एलिमेंट ऑफ ए बी होईल. पहिली कंडिशन काय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन साठी, की नंबर ऑफ कॉलम्स इन ए, प्री फॅक्टर मधले जे कॉलम्स आहेत तेवढे पोस्ट फॅक्टर मध्ये रो असले पाहिजे. ओके, इक्वल टू द नंबर ऑफ रोज इन ए, इक्वल टू द नंबर ऑफ रोज इन बी, असं असेल तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. आणि त्याच्या कोणताही एलिमेंट घेताना, आयजेथ एलिमेंट घेताना, आय थ्रो घ्यायचा याचा आणि जेथ कॉलम घ्यायचा, दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा आणि त्यांची बेरीज करायची, तर आयजेथ एलिमेंट ऑफ ए बी मिळेल. आता सिम्बॉलिकली इफ ए आय जे याची ऑर्डर जर एम बाय एन असेल अँड बी ची ऑर्डर काय एन बाय पी, आता बघा नंबर ऑफ कॉलम्स याच्यामध्ये किती आहे, प्री फॅक्टर मॅट्रिक्स आहे, ए बी काढायचं आपल्याला, ए बी मध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती आहे, एन आहे, कॉलम्स म्हणजे दुसरा एम बाय एन. ओके, इज इक्वल टू हे कशा बरोबर असले पाहिजे, नंबर ऑफ रोज इन सेकंड फॅक्टर, इथं एन आहे आणि इथं पण एन आहे, म्हणजे हे कॉलम्स आणि रो दोघांचे सारखे झाले, म्हणजे ए बी पॉसिबल आहे. ए बी समजा आपण बी ए कम्प्युट करायचा विचार केला तर बी ए पॉसिबल नाही होणार, बी म्हणजे आता प्री फॅक्टर हा होईल आणि पोस्ट फॅक्टर हा होईल, बी ए बी ए. ओके, तर याच्यामध्ये कॉलम्स किती आहे, पी आहे, आणि याच्यामध्ये रोज किती आहे, एम.
पी आणि एम सारखे नसतील तर ह्यांचा प्रोडक्ट पॉसिबल होणार का? नाही. म्हणजे बी ए पॉसिबल नाही होणार पण ए बी पॉसिबल आहे. ओके, तर आपण ए बी बद्दल बोलू. बी टू मॅट्रिसेस देन द प्रोडक्ट ए बी इज डिफाइंड एंड द मॅट्रिक्स इज ऑफ ऑर्डर एम बाय पी. एम बाय पी याची ऑर्डर असेल. ओके, आता ए बी म्हणजे कोणता तरी मॅट्रिक्स असेल, त्याला नाव देऊ आपण सी आय जे. ओके, सी आय जे म्हणजे सी वन वन, सी वन टू, सी वन पी, सी वन पी, पी कॉलम्स आहे याच्यात, बरोबर. याची ऑर्डर काय असेल? एम बाय पी. आणि शेवटचा रो काय असेल? सी एम वन, सी एम टू, आणि शेवटचा एलिमेंट काय असेल? सी सी पी सी. शेवटचा कॉलम, शेवटचा एलिमेंट काय असेल? सी एम पी. ओके, म्हणजे एम रोज आहेत आणि पी कॉलम्स आहेत, सी एम पी. आणि याचा आयजेथ एलिमेंट आपण कसं काढतोय? आय एलिमेंट ऑफ आयजेथ एलिमेंट ऑफ सी. सी आय जे म्हणजे आयजेथ एलिमेंट ऑफ सी. सी म्हणजे काय? ए बी. म्हणजे आयथ रो ऑफ ए, ए चा आयथ रो घ्यायचा आणि जे बी चा जेथ कॉलम घ्यायचा. आता ए चा आयथ रो हा असेल, आयथ रो म्हणजे ए आय वन, ए आय टू, आणि याच्यामध्ये कॉलम्स किती आहे? ए मध्ये एन आहे, म्हणजे शेवटचा एलिमेंट ए आय एन असेल. त्याचप्रमाणे आपल्याला जेथ कॉलम ऑफ बी घ्यायचा. ओके, बी चा जेथ कॉलम घेत असताना हे सेकंड एलिमेंट फिक्स असेल जे जे, आणि नंबर ऑफ रोज किती आहे बी मध्ये? बी ची ऑर्डर आहे, बी ची ऑर्डर काय आहे? एन बाय पी, म्हणजे एन रोज आहे, बरोबर. बी वन जे, बी टू जे, आणि शेवटचा बी एन जे. आता ह्यांचा प्रोडक्ट घ्यायचा, हा रो आणि हा कॉलम, याचा प्रोडक्ट म्हणजे ए आय वन इंटू बी वन जे, ए आय वन इंटू बी वन जे प्लस दुसरा एलिमेंट ए आय टू प्लस बी टू जे, ए आय थ्री प्लस ए आय थ्री बी थ्री जे. इथं डॉट डॉट मध्ये सगळे एलिमेंट आले. आणि शेवटचा एलिमेंट काय असेल? ए आय एन, ए आय एन, त्यानंतर बी एन जे. आणि ह्या सगळ्यांची बेरी याला अशा फॉर्म मध्ये लिहितात. हे समिशनचा सिम्बॉल आहे, समिशन. आता व्हॅल्यूज कशाची चेंज होते? याची सेकंड प्रिफिक्स टी आणि याची फर्स्ट प्रिफिक्स टी. म्हणजे याला जर आपण टेम्पररी व्हेरिएबल के दिला तर ए आय के बी के जे. आता के ची व्हॅल्यू आपण वन ठेवली तर पहिला एलिमेंट मिळेल, के ची व्हॅल्यू दोन ठेवली तर हा दुसरा एलिमेंट मिळेल, आणि के ची शेवटची व्हॅल्यू ठेवली तर हे एलिमेंट मिळेल. आणि हे सगळ्यांची बेरीज, म्हणजे याला शॉर्ट मध्ये असं लिहिता येईल, समिशन के रनिंग फ्रॉम वन टू एन. याला असं वाचतात, के रनिंग फ्रॉम वन टू एन ए आय के बी के जे. तर अशा प्रकारे याचा सी आय जे एलिमेंट आपल्याला मिळेल. तर अशा प्रकारे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, जेव्हा दोन मॅट्रिक्स असेल तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन अशा प्रकारे होईल. तर त्यासाठी ऑर्डर महत्वाची आहे. आता आपण एक्झाम्पलने बघू मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ऍक्च्युली कशी होती. हे बघा, ए मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये दोन रोज आहे आणि तीन कॉलम आहे, म्हणजे याची ऑर्डर काय झाली? टू बाय थ्री. आणि दुसरा मॅट्रिक्स आहे बी, याची याच्यामध्ये किती रोज आहे? तीन आहे आणि दोन कॉलम आहे, म्हणजे याची ऑर्डर थ्री बाय टू आहे. आता आपल्याला ए बी काढायचं आहे, तर पहिले मला सांगा ए बी पॉसिबल आहे का? ए बी काढणे शक्य आहे का? ए बी कधी शक्य होईल? जेव्हा नंबर ऑफ कॉलम्स, याच्यामध्ये किती कॉलम्स आहे? तीन. हे दुसरा कॉलम्स इन प्री फॅक्टर, म्हणजे हे पहिला इथं ए बी म्हणजे प्री फॅक्टर, याच्यामधले कॉलम्स आणि याच्यामधले रोज दोन्ही सारखे असले पाहिजे, म्हणजे हा नंबर सारखा आहे, म्हणजे ए बी पॉसिबल आहे. आणि याची ऑर्डर काय असते? उरलेले नंबर, म्हणजे टू बाय टू. ए बी ची ऑर्डर काय होईल? टू बाय टू. ए बी इज ऑफ ऑर्डर टू बाय टू. आणि याचे एलिमेंट्स कसे काढतो आपण? आता याच्यामध्ये ए बी म्हणजे काय असते बघा, सी वन वन, सी वन टू, समजा त्याचे नाव दिले होते आपण सी टू वन, सी टू टू, आणि याची ऑर्डर काय झाली? टू बाय टू. ओके, टू बाय टू कशी झाली? याचे रोज आणि याचे कॉलम्स. आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. सी वन वन म्हणजे काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो. फक्त हे पहिला रो कन्सिडर करा आणि हा कॉलम करा, या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा आणि त्यांची बेरीज करा. म्हणजे आता बघा, ह्याची आणि ह्याची, हे कॉल, हे रो कन्सिडर घेतलं आपण, हे पहिला रो आणि हे पहिला कॉलम कन्सिडर केला. सी वन वन म्हणजे आर वन, सी वन चा प्रोडक्ट आणि त्यांची ऍडिशन. आता हे दोन गुणिले किती झाले? मायनस टू प्लस मायनस थ्री प्लस टू आणि मायनस सिक्स प्लस वन इंटू थ्री प्लस थ्री, बरोबर. आता हा रो आणि हा कॉलमचा मल्टिप्लिकेशन करायचा, म्हणजे दोन गुणिले झिरो, झिरो प्लस मायनस थ्री इंटू वन, मायनस थ्री, वन इंटू टू प्लस टू. ओके, आता
आपण हा झाला याचा याचे रो झाले याचे कॉलम झाले आता दुसरा रो घ्यायचा दुसरा रो म्हणजे हा रो घ्यायचा आणि हा कॉलम या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचा म्हणजे 2 गुणिले मायनस 1 मायनस 2 प्लस 3 गुणिले 2 6 प्लस 0 इंटू 3 0 त्यानंतर हा रो आणि दुसरा कॉलम घ्यायचा बरोबर 2 गुणिले 0 0 प्लस 3 गुणिले 1 3 प्लस 0 इंटू 2 इट इज 0 म्हणजे हे नंबर्स किती आले बघा मायनस 2 मायनस 2 मायनस 6 मायनस 8 प्लस 3 मायनस 5 आणि दिस इज हाउ मच मायनस 1 अँड मायनस 2 प्लस 6 प्लस 4 अँड दिस इज व्हॉट 3 हे झालं ए बी मॅट्रिक्स ए बी मॅट्रिक्स म्हणजे हे याचे आय हे अशा प्रकारे करायचं म्हणजे पहिला रो दुसरा कॉलम त्यानंतर दुसरा रो आणि तेच प्रक्रिया ओके अशा प्रकारे ए बी आला आता आणि ए बी जर प्रोडक्ट पॉसिबल असेल तर त्याला आपण म्हणतो ए बी मॅट्रिक्स इज कन्फॉर्मेबल जर यांचा प्रोडक्ट पॉसिबल असेल तर ए बी इज कन्फॉर्मेबल आणि कधी होईल जेव्हा नंबर ऑफ कॉलम्स इन ए इज इक्वल टू नंबर ऑफ रोज इन सेकंड मॅट्रिक्स ओके आता आपल्याला समजा आपल्याला बी ए काढायचं तर पहिले बी ए पॉसिबल आहे का बी ची ऑर्डर काय आहे बी ची ऑर्डर काय 3/2 त्यानंतर आपल्याला ए ए मॅट्रिक्स ची ऑर्डर काय 2/3 आणि हे प्रोडक्ट पॉसिबल कधी होईल